Now we are studying a pen print profile. मागच्याच व्हिडिओ मध्ये आपण पेन प्रिंट कसे बनवायचे ते बघितलं होतं. तर आज आपण पेन प्रिंट बनवून झाल्यानंतर म्हणजे पत्र मित्र मिळाल्यानंतर आपण त्याला विचारलेल्या प्रश्नांची यादी बनवायची आहे. म्हणजे आपल्याला पेन प्रिंट प्रोफाइल बनवायची आहे. दिस इज अ पेन प्रिंट प्रोफाइल. ही पेन प्रिंट प्रोफाइल आहे म्हणजे आपल्या पत्र मित्राला आपल्याला काही विचारायच्या प्रश्नांची यादी दिलेली आहे. तर मग सुरुवातीला आपल्याला नेम, टेल मी युअर नेम असा प्रश्न त्याला विचारायचा आहे. मग त्याचं नाव इथे लिहायचं, टेल मी युअर ऍड्रेस त्याचा पत्ता लिहायचा, डेट ऑफ बर्थ त्याची जन्मतारीख लिहायची, टेल मी अबाउट युअर फेवरेट थिंग म्हणजे आपण ज्या विद्यार्थ्याला आपला पत्रमित्र बनवलेला आहे त्या विद्यार्थ्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची यादी इथे बनवायची आहे. त्यामध्ये आहे कलर म्हणजे त्याला आवडणारा रंग लिहायचा, गेम्स त्याला कोणता खेळ खेळायला आवडतो ते लिहायचं, डिश त्याला कोणता अन्न पदार्थ सर्वात जास्त खायला आवडतो ते इथे लिहायचं, सब्जेक्ट त्याला कोणता विषय आवडीने शिकायला आवडतो त्याची माहिती नमूद करायची, टीचर त्याला कोणते शिक्षक आवडतात ते लिहायचं, बुक त्याला कोणते पुस्तक आवडतात म्हणजे स्टोरी बुक्स आवडतात, पोयमचे बुक्स आवडतात तर त्याची माहिती इथे मेन्शन करायची, मूवीज त्याला कोणती मूवी म्हणजे त्याला कोणती फिल्म बघायला आवडते ते लिहायचं, टीव्ही प्रोग्राम त्याला टीव्ही वरती कोणता प्रोग्राम बघायला जास्त आवडतं ते लिहायचं, त्यानंतर फॅमिली फॅमिलीमध्ये त्याच्या घरामध्ये असणाऱ्या कुटुंबात असणाऱ्या लोकांची यादी किंवा त्याच्या घरात असणारे आई वडील भाऊ बहीण याविषयीची माहिती इथे लिहायची, त्यानंतर हॉबी त्याला कोणती गोष्टीचा छंद आहे, त्याला कोणत्या गोष्टी जमवायला आवडतात किंवा कोणती गोष्ट जास्त करायला आवडते ते इथे नमूद करायचं, त्याच्यानंतर एन्जॉय म्हणजे त्याला कोणती गोष्ट छान आवडीने करायला आवडते ती गोष्ट इथे नमूद करायची. म्हणजेच आपण पत्रमित्र बनवल्यानंतर आपण आपल्या मित्राला अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्याच्याकडून एक पेट्रेट प्रोफाइल बनवून घ्यायची आहे. पेट्रेट प्रोफाइल बनवून झाल्यानंतर आपला जो पत्रमित्र असेल त्याला आपण वेळोवेळी वेगवेगळ्या सणांना किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये तो जिंकल्यानंतर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण त्याला वेगवेगळे शुभेच्छा कार्ड देऊन त्याला वेळोवेळी पत्र पाठवू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे हॅपी बर्थडे असा मेसेज लिहिलेला आहे म्हणजे त्याच्या जन्मतारखेच्या दिवशी आपण त्याला अभिनंदनपर हॅपी बर्थडे असा मेसेज करू शकतो, पत्र लिहू शकतो. त्यानंतर हॅपी दिवाळी हा आपण मेसेज त्याला दिवाळीला पत्रलेखनाद्वारे पाठवू शकतो. विश यू ऑल द बेस्ट एक्झामच्या वेळेस किंवा एखाद्या स्पर्धेच्या वेळेस आपण त्याला विश यू ऑल द बेस्ट असे शुभेच्छा देऊन आपण त्याला पत्र लिहू शकतो. त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन, ईद मुबारक, हॅपी न्यू इयर अशा वेगवेगळ्या प्रसंगी आपण आपल्या पत्रमित्राला वर्षभरामधून वेगवेगळ्या प्रकारे पत्र लिहू शकतो. थँक्यू.